हे मित्रांनो, तुम्हाला नमस्कार. ओम श्री गणेश देवताय, ओम श्री कुल देवताय, ओम श्री गुरुदेवताय, ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमो. शोषणात मित्रांनो, मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. मित्रांनो, वार नक्षत्र तिथी योग व करण या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार, आणि अशा पंचांगाच्या ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होतात. याचे कारण मित्रांनो, तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते, वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते, नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश, योगाच्या श्रवणाने वियोग नाश होतो, तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांनो, असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगते. पण यासाठी आपली वास्तू वास्तुशास्त्रानुसार असावी, देवघर योग्य दिशेला असावे, येथे योग्य देवघर असावे, देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असाव्यात. प्रातःकाळ कुटुंब प्रमुखाकडून विधिवत संकल्प सोडून अभिषेकयुक्त पूजा संपन्न व्हावी. तसेच पूजाकर्त्याचे व कुटुंबातील इतर सदस्यांची अंतर्बाह्य कर्म शुद्धी असायला, तरच आपण नाना सिद्धी प्राप्त करण्याला पात्र ठरतो, असे माझे तरी स्पष्ट मत आहे. मित्रांनो, आता पंचांग आज जे मी आपण सांगताय, कृपया आपण त्याचे शांतपणे श्रवण करावे, आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे. मित्रांनो, आज दिनांक 3 जानेवारी 2024, शालिवान शके 1945, संवत्सर शोभन, आयन उत्तर, ऋतु हेमंत, मास मार्गशीर्ष, पक्ष कृष्ण. तिथे मित्रांनो, आजची सप्तमी तिथी आहे. रात्री रात्री 7:49 अष्टमी तिथीला सुरुवात होईल. वार बुधवार आहे मित्रांनो. आज नक्षत्र मित्रांनो उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे. दुपारी 2:46 हस्त नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो शोभन योग आहे. उद्या पहाटे 6:20 अतिगंड योगाला सुरुवात. करण मित्रांनो बव करण आहे. रात्री 7:49 बालव करणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे. सूर्य धनु राशीत असेल, चंद्र कन्या राशीत, गुरु मेष राशीत, आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असणार आहे. सूर्योदय सकाळी 7:13 असेल, तर सूर्यास्त सायंकाळी 6:12 असणार आहे. मित्रांनो, नित्यपूजेचा संकल्प आता आपण या पंचांगाच्या आधारे सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात आहोत, एक पळी पाणी, थोडे अक्षत, एक फुल वा फुलाची पाकळी, आणि या संकल्प म्हणायला सुरुवात करावी. हर ओम शिव शिव शंभो राधे, प्रवर्त मानस ब्रह्मणो द्वितीय परार्धे, श्वेत वराह कल्पे, वैवास्वत मन्वंतरे, कलियुगे प्रथम पादे, जम्बुद्वीपे भरत वशे भरत खंडे, मेरो दक्षिण दिग्भागे, महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमाने, शालिवान शके 1945, प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये शोभन नाम संवत्सरे, उत्तरायणे हेमंत ऋतु, मार्गशीर्ष मास, कृष्ण पक्षे, बुधवार वासरे, उत्तरा फाल्गुनी नक्षत्रे, शोभन योगे बव करणे, सप्तमी शुभतिथ, वीर गोत्र उत्पन्न मे कडप्पा, मो पात दुरित क्षय द्वारसी, पार्वती पती परमेश्वर प्रत्यर्थ विधिवत पंचोपचार, नित्य देव पूजा करीष्ये एवं इष्टलिंग पूजा करीष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी 2:46 आहे. या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीसाठी, तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे. त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे. तेव्हाच आपली ही विधी सेवा जी आहे ती संबंधित देवतेपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल. मित्रांनो, आपले जीवन सुखमय होऊन जाईल. मित्रांनो, आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया. यात सर्वात प्रथम साखरपुडा मुहूर्त दिलेला आहे. दिनांक 3, 4, 5, 6 आणि 8. डोहा जेवणासाठी मुहूर्त आता नाही. बारसे करण्यासाठी मुहूर्त दिलाय दिनांक 3, 6 आणि 8. जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 4 आणि 5. ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 3, 4, 6 आणि 8. मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात मित्रांनो, उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाहीत. विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक 3, 4, 5, 6 आणि 8. वास्तू शांती करण्यासाठी मुहूर्त दिले मित्रांनो दिनांक 3, 4, 6 आणि 8. भूमिपूजन तथा पायाभरणीसाठी मुहूर्त आता नाहीत मित्रांनो. देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर शिवलिंगाची करू शकता किंवा त्यांच्या अवतारांची करू शकता.
घरी करायची असेल तर नियम पाहून घ्या मित्रांनो आधी, आणि मंदिरात करायची असेल तर काही प्रॉब्लेम नाही, पंडिताच्या माध्यमातून या दोन्ही प्राणप्रतिष्ठा आपण करू शकता। यासाठी मुहूर्त दिलेले आहे दिनांक 3, 4 आणि 8। मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते, ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट्स बॉक्स मध्ये विचारावे किंवा योग्य पुरोहिता संपर्क साधावा किंवा एखाद्या पंचांगधारकास संपर्क साधावा, मगच आपल्या जन्मकुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी, कारण सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मित्रांनो। मित्रांनो अशा वेळी मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने व स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका। तसेच पंचांगातील गौण संकट व आपत्काळातील मुहूर्तांची निवड देखील शक्यतो करू नका मित्रांनो। मित्रांनो आता पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहूया। पंचांग शुद्धी मित्रांनो उत्तम दिवस आहे, काही प्रॉब्लेम नाही। दिन विशेष मित्रांनो सामान्य आहे, विशेष सेवा अशी काही नाही। अग्नि पृथ्वीवर हजर आहे मित्रांनो, त्यामुळे आपल्याला जर होम यज्ञ या कर्मकांड नव्याने काही सुरू करायचे असेल तर करू शकता, जुने आहेत ते तर आपण करणारच आहोत मित्रांनो, पण नवीन सुरू केलेले जे यज्ञयाग आहेत ते पुढे चालून बंद होऊ नये याची दक्षता मात्र आपण घ्यायची, अन्यथा दोष आपल्याला लागू शकतो मित्रांनो। राहू काळ मित्रांनो दुपारी 12 ते 1:30 वाजेपर्यंत आहे, पण या काळामध्ये जर आपली कामे होत नसतील, बिघडत असतील, तर कृपया आपण ती इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा, अवश्य आपल्याला त्यात यश मिळण्याची शक्यता आहे, कारण राहू काळ आपल्यासाठी योग्य वाटत नाही मित्रांनो। मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणतेही धार्मिक कर्मकांड जे आहे हे संबंधित देवतेपर्यंत लवकर पोहोचते आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतो मित्रांनो, आपल्या नावे पुण्य जमा होते मित्रांनो, कारण अशा धार्मिक कर्मकांडाचे करता करिता आपणच असतो। लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकार। आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ मी येथे संपवत आहे, आपण जर माझ्या मताने सहमत असाल तर कृपया माझे धर्म कर्मचारी सबस्क्राईब करा, लाईक करा, आपले कुटुंब मित्र परिवारासह शेअर करा, तसेच कॉमेंट्स बॉक्स मध्ये आपले मत अवश्य होईल आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य। धन्यवाद मित्रांनो, पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा, शिवकल्याण, हरिओम, महादेवा।